आता पंढरपूर ते पुणे प्रवास अनुभवा अधिक आनंददायी आणि आरामदायक, कारण आरामदायी प्रवासासाठी दाखल झाले आहेत विराज ट्रॅव्हल्स। आपल्या सेवेत सर्व सुविधायुक्त बसेस, पुशबॅक सीटची सोय। पंढरपूरहून सकाळी 6 वाजता निघेल मार्ग भोसेपाटी, करकम, टेंभुर्णी, इंदापूर, स्वारगेट, नवले ब्रिज, हडपसर, तर पुण्याहून सायंकाळी 5 वाजता निघेल। बुकिंगसाठी संपर्क मोबाईल 95 61 50 21 13, 81 81 99 5005, 73 50 10 21 22, 74 476 72 122 आणि 74 476 32 122। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। अवताडे शुगर अँड डिस्टिलरीज नंदूर तालुका मंगळवाडा या साखर कारखान्याचा प्रथम गळीत हंगाम आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आला। या निमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्यास राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार रणजित सिंह निंबाळकर, खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य, आमदार सुभाष देशमुख, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार रणजित सिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार लक्ष्मण ढोबळे यांच्यासह विविध मान्यवर व जिल्ह्यातील भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार समाधान आवताडे यांनी केले। यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत पोटनिवडणुकीवेळी प्रचारास आले असताना देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी दमदार पावले उचलली असल्याचे सांगितले। पहा काय म्हणाले आमदार आवताडे। नंदूर तालुका मंगळवाडा या कारखान्याचं आज प्रथम गाळप या ठिकाणी सुरू होत आहे आणि या गाळपाच्या निमित्तानं या ठिकाणी शेतकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी होत आहे आणि या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले या राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय फडणवीस साहेब ज्यांची ओळख महाराष्ट्रामध्ये व देशाच्या राजकारणामध्ये मला वाटतंय काय जास्त सांगावं लागणार नाही, परंतु त्यांची ओळख म्हणजे बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, म्हणजे जे ज्या गोष्टी आपण बोलतोय त्या गोष्टी ठामपणे करणारे आणि राजकारणामध्ये खरं म्हणजे काही नेते मंडळी होते की राजकारणातला शब्द काय खरा असतो, परंतु राजकारणामध्ये दिलेले शब्द आणि राजकारणामध्ये ज्या दिलेले वचन आहेत ते पाळणारे आपणा सर्वांचे नेते ही आज त्या ठिकाणी ओळख आहे। साहेब, 2 दिवस सोशल मीडियावरती आमच्याकडं एक क्लिप आपल्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी बऱ्याच वेळाला ती क्लिप आपल्याकडे फिरतीये की आपण पंढरपूर आणि मंगळवाड्याच्या जनतेला आवाहन केलं होतं की भारतीय जनता पार्टीचा 106वा आमदार तुम्ही द्या आणि या राज्याचा मी करेक्ट कार्यक्रम या ठिकाणी लावतो। आज साहेब आपल्या आव्हानाला पंढरपूर आणि मंगळवाड्याच्या दोन्ही जनतेने त्या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि साहेब तुम्ही त्या ठिकाणी जो शब्द या जनतेला दिला होता म्हणजे या राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा आणि आज साहेब आज यांचा करेक्ट कार्यक्रम करून आज या ठिकाणी पांडुरंगाची पूजा करून आपण देवभूमीचा आशीर्वाद घेऊन आज संतभूमीमध्ये आज आपलं पदार्पण झालंय। साहेब आपलं या सर्व शेतकऱ्याच्या जनतेच्या वतीनं मी आपलं मनस्वी स्वागत करतो आणि आपलं आभारी मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांची प्रशासनावर
प्रचंड पकड, जनतेचे जान असणारे नेते आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले बाडा लोकसभेचे खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर साहेब आमचे मार्गदर्शक आणि गुरुवर्य आपल्या सर्वांचे खासदार जय सिद्धेश्वर महास्वामीजी तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे तालुका जिल्हा अध्यक्ष अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब आमचे मार्गदर्शक सुभाषबापू देशमुख साहेब तसेच या ठिकाणी सांगोल्याचे आमचे दुसरे मार्गदर्शक शाजीबापू पाटील साहेब विधान परिषदेचे सदस्य आमचे मार्गदर्शक सहकारी रणजितदादा मोहिते पाटील साहेब माळशिरसचे आमदार आमचे रामभाऊजी सातपुते साहेब आणि खरं म्हणजे साहेब आपल्या सर्वांच्यामुळं ज्यांच्यामुळं हा विजय झाला ते आमचे सहकारी या ठिकाणी विधान परिषदेचे माजी सदस्य प्रशांतजी परिचारक मालक या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे हर्षवर्धन भाऊ दुसरे मार्गदर्शक हर्षवर्धन भाऊ पाटील तसेच व्यासपीठावरील आमचे लक्ष्मणरावजी ढोबळे सर विजयराजजी दादा डोंगरे उपस्थित व्यासपीठावरचे सर्व मान्यवर वेळेअभावी कारण साहेबांचा पुढचा बारशीचा मोठा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी सगळ्याला लिमिटेड वेळ दिली आहे मी साहेबाकडून जर एक 5 मिनिटं साहेब 5 मिनिटं मला वाढवून द्यावी कारण आज व्यासपीठावरचे सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो ज्यांच्यामुळं आवताडे शुगर हे निर्माण झालं खरं म्हणजे आज सर्व जनतेला मी सांगू इच्छितो की आज त्या कारखान्याचा धूर कारखान्याचा बॉयलर जो आज पेटलाय त्या कारखान्याच्या बॉयलरमधून जसा धूर निघालाय गव्हाणीतून जसा ऊस गाळप चालू झालाय हे सगळं होण्याचं कारण म्हणजे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब साहेबांना मीच म्हणलं होतं नको साहेब साखर धंदाच नको आपल्याला काय करायचं नको हे पण साहेबांनी सांगितलं निवडणुकीच्या निमित्तानं साहेब आले होते त्यावेळेला कारखाना बंद होता त्याच्यानंतर साहेबांनी सांगितलं की आज हा कारखाना जवळजवळ 1000 कामगार याच्यावरती अवलंबून आहेत 1000 शेतकरी आहेत H&Dवाले आहेत ह्या सगळ्यांची अडचण आहे अनेक लोकांचा उदरनिर्वाह या ठिकाणी होतोय या कारखान्यावरती होतोय आणि तुमच्या मतदारसंघातली एखादी संस्था बंद पडणं एवढी मोठी चालू संस्था बंद पडणं हे योग्य नाही तुम्ही काही करून चालू झालं पाहिजे आणि कशाही पद्धतीची तुम्ही मदत सांगा त्या ठिकाणी मी तुम्हाला मदत करेन परंतु हा कारखाना चालू झाला पाहिजे आणि साहेब आपण ज्या पद्धतीने सांगितला आपल्या आशीर्वादानं आपल्या सहकार्यानं आज हा कारखाना चालू झालेला आहे मला या निमित्तानं सांगायचं आहे प्रथम मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा मनापासून आभार मानतो की पंढरपूरच्या कॉरिडॉरसाठी जवळजवळ 300 कोटीचा निधी आज साहेबांनी दिलेला आहे आणि या दोन्ही मतदारसंघासाठी जवळजवळ आता 517 कोटीचा निधी आणि जवळजवळ माझ्या मते 70 ते 80 कोटीचं आता पाईपलाईन मध्ये म्हणजे 8-15 दिवसात महिन्यात साहेब आपण निधी तो देणार आहे म्हणजे 600 कोटीच्या आसपास या मतदारसंघासाठी या येणाऱ्या आपल्या या 3 महिन्याच्या सरकारमध्ये साहेब आपण दिलेला आहे मला सर्व शेतकरी बांधवांना मी आज या ठिकाणी आवाहन करतो विनंती करतो आज एवढा मोठा निधी आज साहेबांनी आपल्याला दिलेला आहे मी आपल्याला आवाहन करतो आपण दोन्ही हात वर करून साहेबांचं आज या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव या शेतकरी मेळाव्यात करायचा आहे धन्यवाद साहेब आपण
निवडणुकीच्या निमित्ताने आपण शब्द दिला होता की या मंगळवाड्याचं आणि या मतदारसंघाचं राजकारण हे आतापर्यंत सगळं या पाण्यावरती होत गेलंय. परंतु म्हणजे पाणी हे आग विझवत पण ह्या ठिकाणी ह्या मतदारसंघातील पाणी हे राजकारणाची आग भडकवली गेली. परंतु एवढ्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत माझ्या जनतेला कधी पाणी मिळालं नाही. आणि साहेब आपण या ठिकाणी निवडणुकीने वचन दिलं होतं आणि हाऊसच्या विधानसभेच्या सभागृहातही आपण या ठिकाणी सर्व जनतेला सांगितलं होतं त्याचप्रमाणे आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे 24 गावची जी उपसा सिंचन योजना आहे जिची किंमत आज जवळजवळ 718 कोटी होती आहे. म्हणजे 718 कोटीचा निधी या ठिकाणी साहेब आपण देणार आहोत. मी बघतोय की साहेबांचा अत्यंत बारीक फॉलोअप त्या ठिकाणी होतोय. कधी कधी मी कमी पडतोय, पीएनचा फोन येतोय, अहो तिथे तुम्ही गेला नाही, मग मी तिथं जाऊन त्या ठिकाणी काय करूयात कशा पद्धतीनं साहेबांना सांगायचं. आज फायनान्स डिपार्टमेंट साहेब आपल्याकडेच आहे, त्यामुळं त्या ठिकाणी सचिव साहेब सौनिक साहेब असतील, गुप्ता साहेब असतील, यांनी आपल्या शब्दाला त्या ठिकाणी मान दिला. आणि ह्या योजनेमध्ये मला वाटत होतं साहेब ही योजना साहेब तर बोललेत पण ही योजना काय व्हायचं अवघड आहे. म्हणजे अशी परिस्थिती आहे म्हणजे जशा पहिल्यापासून आम्हाला जे शब्द दिले तसं काय होतंय का. परंतु ज्या गोष्टी बसत नाहीत त्या कशा पद्धतीनं टेक्निकली बसवायच्या ह्याच एक जिवंत उदाहरण म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. आज जवळजवळ छोट्या मोठ्या क्युरी येत होत्या, आज बऱ्यापैकी क्युरी झालेत. साहेब आपल्याला विनंती आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ह्या योजनेचा प्रारंभ आपल्या हस्ते या ठिकाणी व्हावा ही आपल्या सर्व जनतेच्या वतीनं त्या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आणि साहेब त्या मतदारसंघात आपण एवढा निधी देऊन सुद्धा, कारण मी एक छोटासा अनुभव साहेब सांगतोय, आपण विरोधी बाकावर बसत होतो त्यावेळेला मी नौका आमदार त्या ठिकाणी गेल्यानंतर जवळजवळ भारतीय जनता पार्टीचे 106 आमदार, मी 6वा गेलो, सगळ्यात नवीन आमदार, पहिल्यांदाच हाऊसमध्ये गेलो. आणि पहिल्यांदाच हाऊसमध्ये बोलायचं कसं, किती वेळात बोलायचं, काय बोलायचं हेही कळत नव्हतं. मी असं विचार करत कागद घेऊन या ठिकाणी मी निघत होतो आणि साहेब मला तेवढ्यात दिसले आणि मी साहेबांच्याकडे गेलो. मला म्हणले मला माहित आहे तुम्ही फक्त उठून उभा राहा, तुम्ही ऑटोमॅटिक बोलायला शिकताय. मी उठलो, मला तर बापू व्हायला, मी पहिल्यांदा बोलत होतो. परंतु साहेबांनी त्या ठिकाणी मला म्हणले तेवढंच प्रश्न नंबर वाचा, बाकीचं माझे मी बोलतो. साहेबांनी तो प्रश्न माझा मार्गी लावून या ठिकाणी, म्हणजे जरी मी एक शेवटचा आमदार नौका आमदार जरी असलं तर नौक्या आमदाराला सुद्धा कशा पद्धतीनं पाठीवर थाप मारायची आणि कशा पद्धतीनं ताकद द्यायची हे आज ह्या खरं म्हणजे जाहीर सभेत मी सांगतो की साहेबांच्याकडून, कारण असं नेतृत्व साहेब हे आज आपल्याला दैवीते नाही, असं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलेलं आहे. नक्कीच या निमित्तानं साहेब या मतदारसंघाच्या काही अडीअडचणी आहेत त्या आपल्या समोर मांडतोय. साहेब आपण या लवकरात लवकर पूर्णत्वास न्याव्यात. पंढरपूर सगळ्यात महत्वाचा साहेब प्रश्न आहे, पंढरपूर MIDC. आज कासेगाव, रांजणी आणि कोर्टी वाकडीच्या मध्ये त्या ठिकाणी सर्वेक्षण झालेलं आहे. तर साहेब लवकरात लवकर हा प्रकल्प या ठिकाणी लँड ऍक्विजिशन करून लगेच हा MIDC चा प्रकल्प आपण पूर्णत्वास न्यावा ही आज जनतेच्या वतीनं आपल्याला विनंती करतोय. आणि या ठिकाणी मंगळवाडा तालुक्यामध्ये आपणच पाठीमागच्या सरकारच्या काळामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचं स्मारक, आंतरराज्यीय स्मारक या ठिकाणी आपलं व्हायचं आपणही घोषित केलं होतं. आणि संत चोखामेळा स्मारक या ठिकाणी आपण त्याला पैसेही टाकले होते, परंतु काय या मागच्या सरकारमध्ये या ठिकाणी काम करायच्या ऐवजी याला अडथळेच भरपूर आले. साहेब आपलं आता सरकार आलेलं आहे, त्या ठिकाणी या उपेक्षित असलेले संत या संतांना न्याय देण्याचं सुद्धा काम साहेब आपल्याच हातून घडावं या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आणि साहेब
आमच्या भीमा नदीच्या पात्रामध्ये मी आपल्याकडे वारंवार बऱ्याच वेळेला आपल्याकडे येऊन गेलो, साहेब काही करून या भीमा नदीच्या जरी नदीकाठचा पट्टा असला तरी उन्हाळ्यामध्ये वगैरे पाणी असून सुद्धा त्या ठिकाणी आता आम्हाला पाणी मिळत नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती आहे. बरं, भीमा नदीच्या पात्रामध्ये आरळी तांबर्डी या ठिकाणी सुद्धा कोल्हापूर पद्धतीचे बॅरेजेस लवकरात लवकर साहेब पूर्ण व्हावेत. आणि पंढरपूर तालुक्यामध्ये गादेगाव आणि मंगळवाडा तालुक्यामध्ये निंबोली या दोन्ही ग्रामीण रुग्णालयाची फाईल अंतिम टप्प्यात आहे, तर या ठिकाणी ही फाईल आपण लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावी. आणि मंगळवाडा ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हामध्ये 30 खाटाचं हॉस्पिटल आहे. आत्ताच साहेब आपण, कारण मागच्या सरकारमध्ये हे झालं होतं की पंढरपूरचं जे उपजिल्हा रुग्णालय आहे ते सामान्य रुग्णालय साहेब हे करत नव्हते, पण साहेबांनी मला सांगितलं की काम करत असताना सभागृहात कशा पद्धतीनं करायचं. मला म्हणले साहेबांनी बघितलं आणि साहेबांनी मला सांगितलं ह्याच्यावर कपाती सूचना टाका. आणि कपाती सूचना टाकल्या टाकल्या साहेब जवळजवळ 14 कोटी रुपये त्या ठिकाणी त्यामुळे आपल्याला मंजूर झालेले आहेत. त्याबद्दल मी साहेब आपलं मनापासून आभार मानतो. आणि मंगळवाडा ग्रामीण रुग्णालयाचं तेवढं सामान्य रुग्णालयाचं राहिलंय त्या ठिकाणी तेही लवकरात लवकर पूर्णत्वास व्हावं. आणि या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालेलं आहे. त्या ठिकाणी काही सर्वे होत असताना काही पिकांचा वर्गवारी होतीये, फळबागांचा त्यामध्ये समावेश होत नाही. ह्या सगळ्या पिकांचा समावेश त्यात होऊन ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय साहेब त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना या त्यांचं नुकसान भरपाई मिळावी या ठिकाणी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आपल्याला परत एकदा विनंती करतोय. आणि मंगळवाडा पोर्ट साठवण तलाव या ठिकाणी बरेच वर्ष राजकीय काही घडामोडीमुळं तो बंद पडला होता साहेब. जवळजवळ 13 ते 16 गावचा पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न त्या एका पोर्ट तलावावर त्या ठिकाणी संपणार आहे. कारण आपण, मला माहित आहे की त्यातल्या काही शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांचं त्या ठिकाणी आपण योग्य मोबदला देऊन त्या ठिकाणी तो पोर्ट साठवण तलाव जर झाला तर 13 ते 16 गावचा त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न संपेल. आणि सगळ्यात महत्वाचा साहेब प्रश्न काल, त्याबद्दल आपली मीटिंग काल झालेलीच आहे. काल आपण सर्व तीर्थक्षेत्र विकास, पंढरपूरच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा आपण घेतलेला आहे. मला या निमित्तानं सांगायचं आहे साहेब की पंढरपूर शहरामध्ये विकास करायचं म्हणलं की साहेब जनतेच्या पुढं बुलडोजर जेसीबी पोकलॅन हेच येतात, म्हणजे हे येतात आणि आमची घरदार पाडून जातात. म्हणजे ही अवस्था या ठिकाणी पुन्हा म्हणजे विकासाच्या नावावर या ठिकाणी होती. मला या निमित्तानं सांगायचं आहे की काही लोकांनी त्या ठिकाणी तिथल्या दुकानदार तिथल्या त्या ठिकाणी नागरिक यांना भयभीत करण्याचं काम त्यांनी विरोधकांनी किंवा तिथल्या काही लोकांनी केलेलं आहे. मला आपल्याला सांगायचं आहे साहेब ह्या बाबतीत आपणही खुलासा करावा. आम्ही, मी आणि प्रशांत मालकांनी सांगतोय आम्ही दोघंही की कुठल्याही नागरिकाचं नुकसान होऊ देणार नाही, परंतु या बाबतीत साहेब आपण या पंढरपूर तीर्थक्षेत्र आराखड्याच्या बाबतीत सुद्धा एक सविस्तर खुलासा करावा, जेणेकरून या अपव्याला कुठेतरी पूर्ण विराम होऊन या ठिकाणी या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं, कारण विकास हा आम्हाला पाहिजेच, विकास नको नाही, विकास पाहिजेच, परंतु विकास करत असताना आमच्यातल्याच काही भावबंधकांची त्या ठिकाणी दुकानं घरदार पाडून त्या ठिकाणी नुकसान करून तर त्यांचं कॉम्पेन्सेशन व्यवस्थित मिळत असेल त्यांचं, म्हणजे आपण आपल्या खुलाशामध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कराल हे आपण सांगावं. आणि शेवटचं साहेब, मान नदीला एक कॅनलचा दर्जा देण्याबाबत आपण या ठिकाणी प्रस्ताव आता केलेला आहे तर त्यालाही मान्यता आपण लवकरात लवकर द्यावी या सर्व शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या वतीनं मी विनंती करतो. आणि साहेब आज सर्व शेतकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत. खरं म्हणजे सगळ्यांचा विषय आहे हा उसाच्या दराचा. मला या निमित्तानं सांगायचं आहे की हा कारखाना, आता मी तर काही चेअरमन नाही पण ही चेअरमन सगळे ऐकतील,
ऐकतील ऐकतील मला या निमित्ताने सांगायचं आहे की कारखाना काय पैसे मिळवायला आपण घेतलेला नाही की तुमच्या शेतकऱ्यांची सेवा करायला या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांनी प्रोत्साहन देऊन पाठीवर ताप मारून त्या ठिकाणी हा कारखाना दिलेला आहे। मी या निमित्ताने सांगू इच्छितो की आता बरेचशा कारखान्याने कारण आमची आता या ठिकाणी जकऱ्याचे MD सचिनराव जाधव यांची आमची आता चर्चा झाली। खरं म्हणजे काही वेळेला म्हणजे कारखानदारीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आदरणीय आमचे नेते नरेंद्र मोदी साहेब यांचा आभार मानलं पाहिजे। जर हे दर सुद्धा कारण माग पाठीमाग ज्या वेळेला साखरेला दर एक्सपोर्टला 2200-2400 व्हायचा तर आपल्या मार्केटमध्ये 1700-1600 दर कारण कुठलाही कारखाना कशाही पद्धतीने विकायचा त्यामुळं शेतकऱ्याला पैसे द्यायचं कसं हे कारखान्यावर म्हणजे सुरुवातीला जशी येईल तसं विकायचं आणि शेवटी साखर संपायची पैसे शेतकऱ्यांचं राहायचं। परंतु आता हे गणित थोडस जुळत चाललंय। काही शेतकरी संघटनेची मागणी होती मला या निमित्ताने काही मी आज आपल्याला एवढंच आश्वासित या ठिकाणी करतो की कुठं 2100 हो 2200 हो 2300 हो कुठल्याही गोष्टीला कारखाना 1 रुपया सुद्धा कमी करणार नाही उलट जास्तीत जास्त या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी हे सर्व सर्व चेअरमन सर्व कार्यकारी मंडळ या ठिकाणी हे करल। आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाचं मी आज यांनाही सांगतोय की 5-25-50 रुपये कमी झाले तरी चालतील पण मस्टर टू मस्टर म्हणजे पहिल्या 2 महिन्याचं पेमेंट द्यायचं आणि शेवटच्या 2 महिन्याचं पेमेंट परत कारखाना सुरू झाल्यावर द्यायचं असं नको की प्रत्येक मस्टरचं पेमेंट हे पुढच्या मस्टरमध्ये झालं पाहिजे अशाही सूचना या ठिकाणी सर्व चेअरमनांनी यांना देतोय। आणि हा कारखाना दरामध्ये कितीही दर होऊ द्या या ठिकाणी कुठल्याही गोष्टीला कमी पडणार नाही। आणि तुमची जी अपेक्षा आहे आज फक्त बोलत नाही परंतु तुमची अपेक्षा ही 100% पूर्ण करणार हे पुढच्या मुळी पूजनाला त्या ठिकाणी मी सांगणार एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। आणि एवढ्याच या ठिकाणी आपल्याला आश्वासित करून या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेऊन या ठिकाणी थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। पंढरपूर मध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर जिथे लवकरच नगरपालिकेचा DP रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड अंडरग्राउंड ड्रेनेज DMart पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र स्ट्रीट लाईट ची ही सोय स्वतंत्र पाणी कनेक्शन तसेच बगीचा ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क। पत्ता चंद्रछाया पार्क चंद्रभागा बस स्थानका समोर जुना अकलूज बायपास रोड पंढरपूर 9633-37-257 70-57-81-58-33 94-293-99-953 आणि 98-50-666-132